आता आमच्याकडे श्रावणामध्ये आठवड्यातून 2 वेळा म्हणजेच मंगळवारी आणि शुक्रवारी धपाटी खाऊन उपवास पकडला जातो. तुमच्याकडे असं धपाटं खाऊन उपवास पकडला जातो का नक्की कमेंट करून कळवा. तर आज मी धपाट्यांची रेसिपी बनवणार आहे, चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात. इथे मी अचूक प्रमाण दाखवलंय. परातीमध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, 2 वाटी ज्वारीच्या पीठाला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 1 वाटीला थोडंसं कमी म्हणजेच 1/2 वाटीला थोडंसं जास्त बेसन पीठ घेतलं आणि जेवढं बेसन पीठ घेतलं तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं. 2 चमचे हळद पूड, इथं तिखट हिरवी मिरची, 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, अद्रक घालून ओबडधोबड वाटण बनवून याच्यात घालूयात. आता तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा ओवा हातावर चुरून घालूयात. ओवा घालायचाच आहे, ओव्याने धपाट्यांना टेस्ट छान येते. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार बारीक मीठ आणि 1 चमचा तेल घालून पीठ चांगलं मिक्स करून घेऊयात. आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं. हे पहा, पीठ असं तयार झालं. आता धपाटी बनवण्यास घेऊयात. आता मळलेल्या पिठातून चपातीला घेतो त्या आकारात उंडा घेऊन पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं मळून घेतलं. आता पोळपाट घेऊन पोळपाटावर स्वच्छ सुती कापड घेऊन थोडंसं पाण्यात भिजवून पूर्ण घट्ट कापड पिळायचं नाही, थोडंसं पाणी कपड्यात ठेवायचं. म्हणजे धपाटं थापताना सरसर सरलं जातं आणि धपाटं खाली कापडाला चिकटत नाही. हे पहा, उंडा घेऊन थोडासा पाण्याचा हात घेत आणि दुसऱ्या हाताने पोळपट गोल गोल फिरवत धपाटं थापून घ्यायचं. धपाटं थापताना मधून मधून पीठ सरकवून गोल आकारात थापून घ्यायचं. गोल आकारात थापून घेतलं. हे पहा, धपाटी हे लगेच जमणार नाही पण प्रॅक्टिसने हळूहळू जमलं जाईल. आता याला बोटांनी होल पाडून घेतलं. आता इथं मी पॅन ठेवलाय, पण तुम्ही तव्यावरती धपाटी भाजून घ्या. पॅन गरम झाल्यावर थोडंसं तेल पसरवून बनवलेलं धपाटं कपड्यासोबत उचलून अलगद तव्यात पसरवलं आणि वरती थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन कापड अलगद काढून घेतलं. पाण्याचा शिंतोडा हा मारायचाच, म्हणजे धपाटं कपड्यासोबत चिकटून राहत नाही. आता बाजूनी तेल सोडून उलथवून घेतलं आणि दोन्ही बाजूनी तेल लावून धपाटं खरपूस भाजून घेऊयात. हे पहा, छान असं धपाटं बनून तयार झालं. मी अजून एक धपाटं बनवून दाखवते. तुम्ही सेम या प्रकारे धपाटी थापून बनवा. आता धपाटी बनवायची म्हणलं की सगळ्यांनाच टेन्शन येतं. धपाटी म्हणजे खूप राडा वाटतो. काही काही जणींचा तर धपाटी बनवण्यातच अख्खा दिवस जातो. पण काही अवघड नाही, धपाटी हे प्रॅक्टिसनीच पटपट बनली जातात. आता दुसरंही धपाटं बनवून तयार झालं. या प्रकारे सर्व धपाटी बनवून घेतली. आता या प्रमाणात 9 ते 10 धपाटी बनवून तयार होतात. छान खरपूस धपाटी भाजलीत, धपाट्यासोबत दही आणि आमच्या भागात श्रावणामध्ये धपाटी तर खाल्लीच जातात, तसेच त्यासोबत काळ्या हुलग्याच्या शेंगा असतात तर काळ्या हुलग्याची उसळही बनली जाते. तुमच्याकडे धपाट्यासोबत काय खाल्लं जातं ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच रोजच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.